शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी आता मोफत वायफाय सुविधा दिली जाणार आहे. साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिर परिसर, प्रसादालय आणि भक्त निवासात ही सुविधा भक्तांना उपलब्ध असणार आहे. एकाच नंबरवर दिवसभरातून फक्त 200 MB वायफाय वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिर्डीतील 15 ठिकाणी ही वायफाय सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मात्र साईबाबा मंदिर परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भक्तांना सुविधा दिल्याचं सांगितलं जात आहे. वायफाय सुविधेमुळे साई मंदिराच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो का, तसंच मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी होईल अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त करत वायफाय सेवेतून साई मंदिर परिसर वगळण्याची मागणी केली आहे. इस सुविधा के लिए हमने टेंडर निकाला था, कई सारे टेंडर्स आए थे और सक्सेसफुल टेंडर जो था इसी कंपनी का था जो फ्री में देने के लिए तैयार थे. बाकी लोग पैसे मांग रहे थे तो जो फ्री में देने के लिए तैयार है ऐसे कंपनी को ये टेंडर और जो भक्त किंवा स्विफ्ट मिल कंपनी त्या कंपनीनं सुद्धा मंदिर परिसरात महत्त्वाचं दर्शन रांग व मंदिराचा जो गाभारा की मंदिरात एकदा मंदिर परिसरात एंट्री केली की दर्शन रांगेत की त्या ठिकाणी मंदिर दर्शन होईपर्यंत त्याचं नेट बंद असावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.